नमस्कार, मी हेमाली मोहिते. झी 24 तासवर सुखवार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुंबई आणि परिसरात स्वच्छ आणि सुंदर समुद्र किनारा बघायला मिळणं हे तसं कठीणच. समुद्रा एवढं हे मोठं आव्हान पेललं आहे एका तरुणानं, आणि आता तर त्याच्या पाठीशी थेट मुख्यमंत्र्यांसह सर्वपक्षीय नेतेही उभे राहिलेत, त्यामुळे या कामाला आणखी बळ मिळालंय. मुंबईत क्वचितच पाहायला मिळणारा हा स्वच्छ समुद्र किनारा. हा समुद्र किनारा वर्सोव्याचा मुंबई आणि परिसरातून दररोज 21 दशलक्ष लिटरपेक्षा जास्त सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता समुद्रात सोडलं जातं. तसंच अवैध मार्गे कचराही समुद्रात आणि खाडी परिसरात टाकला जातो. समुद्र हा सगळा कचरा पोटात घेईल असं टाकणाऱ्यांना वाटत असलं तरी समुद्र मात्र न बोलता हा सगळा कचरा त्या शहराला परत करतो. त्यामुळेच मुंबईचे समुद्र किनारे अस्वच्छ आहेत. पण हे सगळं चित्र बदलायचं ठरवलं पेशानं वकील असलेल्या अफरोज शहा यांनी. कोणताही गाजावाजा न करता त्यांनी वर्सोवा चौपाटी स्वच्छ करण्याची मोहीम सुरू केली. ही धडपड पाहून अनेक स्वयंसेवी संस्था, इतकंच काय मुंबईला भेट देणारे परदेशी नागरिकही या मोहिमेत सहभागी झाले. जवळपास 2 वर्षांपेक्षा जास्त काळ हे काम अतिशय शांतपणे सुरू होतं. या काळात तब्बल 40 टनापेक्षा जास्त कचरा गोळा झाला. पण गेल्या काही काळापासून गुंड आणि विकृत लोकांनी या मोहिमेत व्यत्यय आणायला सुरुवात केली. अखेर अफरोज शहा यांनी मुख्यमंत्र्यांसह राजकीय पक्षांची मदत मागितली. एरवी राजकारण करणाऱ्या राजकीय नेत्यांनी या मोहिमेला एकत्रितपणे आणि तोही ताबडतोब पाठिंबा दिला. स्वतः मुख्यमंत्र्यांनी या मोहिमेत सहभागी होऊन कचरा उचलायला सुरुवात केली आणि समाज कंटकांना योग्य तो संदेश दिला. या ठिकाणी येऊन त्यांच्यासोबत अनेक दिवस मेहनत केली. दुर्दैवाने काही कारणाने त्यांनी हा निर्णय घेतला होता की हे सस्पेंड करावं, कारण काही त्यांना कॉपरेशन मिळत नव्हतं किंवा काही लोक त्रास देत होते. परंतु आम्ही सर्वांनी त्यांना ही विनंती केली की तुम्ही हे करू नका, आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत. आणि त्यांनी पुन्हा ही मोहीम सुरू केली. आज त्या मोहिमेला शुभेच्छा देण्याकरताच मी या ठिकाणी आलो आणि हे दाखवण्याकरता की राज्य सरकार पूर्णपणे अफरोज आणि या ठिकाणी ही जी मोहीम चालली आहे मोहिमेच्या आम्ही पाठीशी आहोत हे दाखवण्याकरताच आज आम्ही या ठिकाणी आलो आहोत आणि सातत्याने त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहू. अनेकांनी नव्हतं थांबवलेलं, काही अँटी सोशल एलिमेंट्स जे असतात त्यांनी थांबवलेलं. आणि मला वाटतं जेव्हा मी अफरोजला बोलवलं सेनाभवनला तेव्हा त्यांच्याकडून वचन दिलेलं की तुम्ही तुमची मोहीम जारी ठेवा आणि मी माझ्याकडून वचन दिलेलं की थांबणार नाही. तर हे मला वाटतं पण एकदा सुरू झाले आम्ही दोघांनी एकमेकांचे प्रॉमिसेस ठेवलेले आहेत आणि मला आनंद आहे की अशी चांगली मोहीम थांबत नाही. मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे यांच्या सहभागानं स्वच्छ वर्सोव्याच्या या मोहिमेला बळ मिळालंय. त्यामुळे अफरोज सारख्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढलाय. चीफ मिनिस्टर साहबने मेरे को अश्योरेंस वहाँ भी दिया था, राजा हाथ कपड़ा प्लास्टिक उठा के ये भी अश्योरेंस दिया और बड़े मेच्योरली डील किया. आई विल हैव टू थैंक देवेंद्र फडणवीस जी फॉर बैकिंग द सिटीजन्स इनिशिएटिव. मेरे को बैक किया और उन्होंने बहुत इंपॉर्टेंट बात जो बोली वो मरीन लिटर के बारे में. आज मरीन लिटर पॉलिसी नहीं है, समुद्र में 2-2, 3-3 किलोमीटर तक प्लास्टिक है, उसका क्या होगा. और यही बात आदित्य ठाकरे जी ने भी की. आदित्य बड़े चूँकि हमारी एज ग्रुप के हैं तो अच्छा लगता है इंटरेक्ट करने. इज लाइक आज उनके आँख में भी फायर है देश के लिए कुछ करने का. हे झालं वर्सोवा चौपाटीचं. मुंबईत अशा अनेक अस्वच्छ चौपाट्या आहेत. प्रत्येक ठिकाणी असे अफरोज तयार झाले तर ते चांगलंच आहे. पण मुळात समुद्र किनारे अस्वच्छ होणार नाहीत याची जबाबदारी आपली आहे. यापुढे कधीही वर्सोवा चौपाटीवर फिरायला गेलात तर स्वच्छ वर्सोवा चौपाटीचा आनंद जरूर लुटा आणि काही मिनिटं का होईना या स्वच्छता मोहिमेत आपला सहभाग जरूर नोंदवा. अमित जोशी, झी मीडिया, मुंबई. स्वप्नांवर विश्वास ठेवला तर त्या स्वप्नांना एक दिवस नक्की पंख मिळतील. 2 चिमुरड्यांना हा विश्वास दिला त्यांच्या 2 दादांनी. आपल्याला हे कधी शक्य होईल की नाही असं वाटत होतं ते त्यांना शक्य झालं आणि त्यांच्यासाठी आभाळही ठेंगणं झालं. रश्मी आणि सोनाली
ह्या दोघींचं विमानात बसून हवेत भरारी घेण्याचं स्वप्न पूर्ण झालंय. आपण स्वतःच पंख लावून हवेत उडतोय असं या दोघींना वाटत होतं, कारण आपण कधी विमानात बसू शकतो ह्यावर त्यांचा विश्वासच नव्हता. नाला सोपाऱ्यात राहणाऱ्या ह्या दोघी बहिणी आई बरोबर छोट्याशा पत्र्याच्या घरात राहतात. वडील लहानपणीच गेले. आई दुसऱ्यांच्या घरी मोल मजुरी करते. गेल्या 31 डिसेंबरला ह्या दोघी आई जिथे काम करतात तिथे गेल्या. बाहेर गच्चीत बसलेल्या असताना त्यांना विमान दिसलं. त्या दोघी एकमेकींशी गप्पा मारायला लागल्या. आपण कधी विमानात बसून उंच उंच उडणार असा त्यांच्या गप्पांचा विषय होता. त्यांची आई जिथे काम करते तिथे राहणाऱ्या यश आणि कार्तिक ह्या दोन तरुणांनी त्यांच्या गप्पा ऐकल्या आणि या दोघींचं स्वप्न पूर्ण करायचं ठरवलं. कार्तिक आणि यश काही श्रीमंत नाहीत, पण ह्या दोघांनी पॉकेट मनी मधून पैसे बाजूला काढले आणि एका वर्षाच्या आत ह्या दोन चिमुरड्यांचं स्वप्न पूर्ण केलं. लास्ट ईयर जो था 31st 2015 16 का, तो उसके अंदर है ना बच्चे लोग के साथ हम लोगों ने सेलिब्रेट किया था 31st को रात को 12 बजे. तो केक वो सब लाया था. तो है ना रात को मतलब हम लोग ऐसी मस्ती मजाक चालू था, तो बच्चे लोग बोले अरे ऊपर से देख प्लेन जा रहा है. तो लोग का इच्छा था कि ये लोग को घूमना था. तो मेरा प्लानिंग आया, तो मेरा थोड़ा बजट के वजह से हम लोग ने घुमा नहीं पाया. तो मेरा फर्स्ट प्रोग्राम सोच के फिर हम लोग ने एक साल बाद अभी स्टेप लिया 18 तारीख को नवम्बर को. तो फिर वो लोग को हेलीकॉप्टर में घुमाया, सब दिखाया. ये लोग का फर्स्ट टाइम था ट्रेन में, ये लोग कभी ट्रेन में ही नहीं गए थे. तो ये लोग को ट्रेन में भी हम लोग ने लेके गए, थोड़ा घुमाया उधर. फिर हेलीकॉप्टर राइड के बाद भी वो लोग को थोड़ा घुमाने के बाद हम लोग इधर लेके आए इनको. प्लेन देखते थे, पेपर में देखते थे, या कोई बच्चे लोग बोलते थे किसके हाथ में देखते थे प्लेन. तो लोग को बहुत इच्छा होता था हमारे पास भी हम भी घूमने जाए कभी. ये लोग की कैपेसिटी नहीं था, लेकिन फिर भी ये लोग का एक ड्रीम था कि ये साकार करने का ऐसा. तो उनकी मम्मी को रोज लोग बोलते थे कि मम्मी प्लीज़ हमको लेके जाओ एक बार ऐसा प्लेन में लेके जाओ देखने का. हमें एटलीस्ट देख के तो आए, हम लोग ऐसा पेपर में देखते हैं या न्यूज़ में देखते हैं किधर भी देखते हैं वैसा. तो उनका अच्छा हुआ, तो रोज लोग बोलते थे. तो फूड ग्रेन्स खाना पीना कपड़ा बुक्स तो हर एक जन देता है, वो तो नॉर्मल करता है हर एक जन. लेकिन एक मेमोरीज बनाने के लिए कैसा रहता है, एक कुछ मोमेंट एक कैप्चर करने के लिए वो लाइफ टाइम याद रहता है. आकाशात दिसणारं विमान एवढं मोठं असतं ह्यावर दोघींचा विश्वासच बसत नव्हता. हेलिकॉप्टर सुरू झाल्यावर दोघी घाबरल्या, पण नंतर मुंगी एवढी दिसणारी माणसं आणि झाडं बघून दोघींनाही गंमत वाटली. बिल्डिंग दिख रहे थे, फिर पाणी दिख रहे थे बहुत सारे, फिर बच्चे लोग दिख रहे थे, गार्डन सब दिख रहे थे. मेरे को बहुत मजा आया. हम लोग ने वहां से जो चपाटी देखे, पाणी देखे, बिल्डिंग्स देखे, बहुत कुछ देखे. या हेलिकॉप्टर सफरीसाठी 15 ते 20 हजार रुपये खर्च आला, पण दोघी चिमुरड्यांना झालेल्या आनंदापुढे सगळं फिकं होतं. ह्या चिमुरड्यांना तर आकाश ठेंगणं वाटायला लागलं, पण कौतुक यश आणि कार्तिकचं स्वप्नांवर विश्वास ठेवा ती पूर्ण होतात हे या दोघांनी चिमुरड्यांना शिकवलं. प्रवीण नलावडे सह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया वसई. सुखवार्तामध्ये आता बातमी एका लग्नाची. कृपया आहेर आणू नये अशी ओळ बऱ्याच लग्नपत्रिकांमध्ये असते, पण नागपूरच्या एका लग्नात आहेर आणा असं सांगितलं होतं. हा आहेर जोडप्यासाठी नव्हता तर समाजातल्या चिमुरड्यांसाठी होता. राहुल नावांचं नाव घेऊन सोडले मी माहेर, मला द्या वह्या पुस्तकांचा आहेर. नववधून घेतलेल्या या उखाण्यावरूनच लक्षात आलं असेल हे लग्न थोडं वेगळं होतं. नागपूरचे राहुल खळदकर आणि वैशाली ठाकरे लग्न बंधनात अडकले. वर्धमान नगरात हरियाणा सभागृहात झालेल्या विवाह सोहळ्यात त्यांना आहेर मिळाला, तो पुस्तक वह्या पेन आणि पेन्सिलचा. अर्थात या दोघांनीच तसं आवाहन केलं होतं, आमच्या लग्नात आहेर करायचा असेल तर वह्या पुस्तक पेन्सिल द्या असं नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींना सांगण्यात आलं होतं. या सगळ्या वस्तू अनाथ आणि गरजू मुलांना देण्यात येणार आहेत. इव्हेंट भरपूर सारे होत असतात आणि इव्हेंटच्या माध्यमातून आपण एक पॉझिटिव्ह संदेश जनतेला समाजाला देऊ शकतो. विद्यार्थ्यांना देण्यासारखं खूप आहे, आत्महत्याग्रस्त लोकांच्या घरी काही देण्यासारखं, कारण की इव्हेंट भरपूर आहे त्यामुळे देण्यासारखं भरपूर आहे. आणि ह्या एक चांगला उपक्रम, माझा एक छोटासा उपक्रम आहे. राहुल दिव्यांग आहेत, त्यांना बराच संघर्ष करावा लागलाय.
त्यामुळे समाजातल्या अनाथ गरजूंसाठी काहीतरी करावं असा विचार सतत त्यांच्या मनात असतो. म्हणूनच राहुलच्या लग्नात अशा प्रकारच्या अहेराची आयडिया प्रत्यक्षात आली. त्यांनी असं ठरवलं की संकल्प केला होता की लग्न करताना मी फार साध्या प्रमाणात करील आणि प्रत्येक लोकांकडून जेही मला वस्तू भेट वस्तू येईल ते मी वह्या पुस्तक या रूपात घेईल आणि ते लोकांमध्ये वाटेल. अशाच प्रकारचा त्यांनी जो पण केला होता तो आज साध्य झाला. आम्हाला आमच्या खळदकर पूर्ण खळदकर परिवारातर्फे अभिमान वाटतो की आमच्या परिवारात असा मुलगा आहे जो बाकीच्या समाजाच्या बाबतीत किंवा मुलांच्या बाबतीत विचार करतो. लग्नाला आलेल्या पाहुण्यांनाही ही कल्पना आवडली आणि वह्या पुस्तकांचा ढीक जमू लागला. हा उपक्रम एकदम स्तुत्य कार्यक्रम आहे असा झाला पाहिजे आणि त्याचे जे आतमधले जे गुण आहेत सुप्त गुण आणि समाज कार्य त्याच्या हातून नेहमी होत असते आणि ह्या उपक्रमाद्वारे त्याचा आणखी हा उपक्रम चांगला वाढ एकदम चांगला उपक्रम आहे आणि त्याच्यापुढे सगळ्यांनीच असा उपक्रम करायला पाहिजे. त्यांना शिक्षणाचं महत्व सगळ्या लोकांना पटून राहिलं त्यामुळं हा उपक्रम एकदम चांगला आहे. लग्नात देण्यात येणाऱ्या अनेक भेटवस्तू बऱ्याचदा वापरल्या जातातच असं नाही. पुष्पगुच्छांचा सुगंध तात्पुरताच, पण सामाजिक बांधिलकी जपत लग्नात असा अहेर स्वीकारलेल्या राहुल आणि वैशालीचं खरंच कौतुक. अमर काणे, झी मीडिया, नागपूर. पुण्यामध्ये नुकताच एक सुंदर सोहळा पार पडला. समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो हा संस्कार अगदी लहान वयातच रुजवण्याचा प्रयत्न एका कार्यक्रमाच्या निमित्तानं झाला. पाहूया काय होता हा उपक्रम. निशा घाटगे या वीरपत्नीच्या डोळ्यातले अश्रू कृतज्ञतेची पोचपावती होती. या वीरपत्नीसाठी आणि तिच्या लेकरांसाठी काही चिमुरड्यांनी त्यांच्या खाऊतला वाटा पुढे केला होता. एखादी गोष्ट लहानपणीच मनात रुजली की तिचे संस्कार आयुष्यभर राहतात असं म्हणतात. म्हणूनच लहान मुलांच्या मनात सामाजिक जबाबदारीचं भान आणि संवेदनशीलता रुजावी यासाठी संजीवन अभ्यासिकेच्या वतीनं कृतज्ञता निधी हा उपक्रम सुरू करण्यात आला. संजीवन अभ्यासिकेच्या संजीवनी बोकील यांची ही संकल्पना. अभ्यासिकेतल्या विद्यार्थ्यांनी वाढदिवसाचा खर्च वाचवून उभारलेला हा निधी गरजूंना दिला जातो. यावर्षी हा निधी शहीद जवानांच्या वीरपत्नींना देण्यात आला. शहीद संदीप जाधव आणि शहीद दीपक घाटगे यांच्या वीरपत्नी निशा घाटगे आणि उज्ज्वला जाधव या दोघींच्यासाठी माझ्याजवळजवळ 100 मुलांनी हा निधी उभारलेला आहे. याला आम्ही कृतज्ञता निधी असं म्हणतो. सैनिकांनी आमच्यासाठी जे केलं आहे त्यांच्या घरातली पणती विजली आहे म्हणून आमच्या घरातली पणती उजळली आहे यासाठी या सगळ्या मुलांची कृतज्ञता म्हणून हा कार्यक्रम आहे. गेल्या 5 वर्षांपासून संजीवन अभ्यासिकेचा हा उपक्रम सुरू आहे. याआधी माळीणमधल्या शाळेला असा निधी देण्यात आला, तर यावर्षी 100 विद्यार्थ्यांनी वाढदिवसाचे पैसे वाचवून शहीद जवान संदीप जाधव आणि दीपक घाडगे यांच्या कुटुंबियांना दिला. पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात कर्नल सुहास जतकर यांच्या हस्ते हा निधी सोपवण्यात आला. जे मदत करतील ते आम्ही आमच्या मुलांसाठी भवितव्यासाठीच उपयोग करू. त्याचा त्यांचे मुलीचे खूप स्वप्न बघत होते ती. ते डॉक्टर बघण्या करण्याची इच्छा होती त्यांची आणि मुलाला पण इंजिनियर करण्याची इच्छा होती. तसे आम्ही स्वप्न पूर्ण करू. आपल्या भरलेल्या ताटातला एक घास समोरच्याला दिला की आपलं पोट भरतं असं म्हणतात. आज ही संवेदनशीलता हरवत चालली आहे. लहानपणीच ही संवेदनशीलता रुजावी म्हणून संजीवन अभ्यासिकेचा हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे. अश्विनी पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे. अवतीभवती घडणारं उत्तम आणि प्रेरणा देणारं बरंच काही तुमच्या समोर आणण्याचा आमचा हा प्रयत्न. आमचं हे बातमीपत्र कसं वाटलं ते नक्की कळवा. सुखवार्ता आमच्या नव्या बातमीपत्राबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया सूचना आम्हाला नक्की कळवा. तुमच्या आसपास घडणाऱ्या चांगल्या घटना चांगली कामं याबद्दलची माहितीही आमच्यापर्यंत आवर्जून पोहोचवा. त्यासाठी आमच्याशी संपर्क साधा सुखवार्ता@gmail.com वर. सुखवार्तामध्ये जाता जाता प्रार्थना लोककल्याणाची.
सर्वाना सुख लाभावे अशी आरोग्य संपदा व्हावे कल्याण सर्वांचे कोणी दुखी असू नये कोणी दुखी असू